तुम्ही सुद्धा याच पद्धतीने घरच्या घरी शेजवान चटणी आरामात करू शकता। नमस्कार, मी वैशाली, वैशालीज रेसिपीमध्ये आपले सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपली आजची रेसिपी आहे शेजवान चटणी। आता आपण पाहणार आहोत शेजवान चटणीसाठी लागणारं साहित्य। मी इथे दोन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, एक काश्मीरी मिरची आणि बेडगी मिरची। काश्मीरी मिरची म्हटलं की सगळ्यांनाच माहिती आहे, हिचा रंग डार्क लाल असतो पण ही तिखट नसते। ही बेडगी मिरची, बेडगी मिरची ही रंगाने लाल असते पण काश्मीरी मिरचीपेक्षा तिचा रंग थोडा फेंट असतो। ही चवीला तिखट जास्त असते। काश्मीरी मिरची आपल्या चटणीचा रंग वाढवणार आहे तर बेडगी मिरची आपल्या चटणीचा तिखटपणा वाढवणार आहे। दोन्ही मिरच्या मिळून त्यांच्या अर्ध्या प्रमाणात, इथे आपण लसूण बारीक करून घेतलेली आहे, समप्रमाणात मी अद्रकही घेतलेला आहे बारीक करून, या दोघांच्या थोड्या कमी प्रमाणात मी इथे कोथिंबिरीचे देठ बारीक चिरून घेतलेले आहेत, त्याचप्रमाणे एक चमचा साखर, एक चमचा टोमॅटो सॉस, एक चमचा व्हिनेगार, एक चमचा डार्क सोया सॉस। या पद्धतीने आपण सगळ्या मिरच्यांचे दोन तुकडे करणार आहोत आणि त्यातल्या बिया काढून घेणार आहोत। तुम्हाला जर चटणी तिखट हवी असेल तर तुम्ही यातल्या बिया ज्या आहेत त्या कमी प्रमाणात काढा। आपण घेतलेल्या मिरच्यांचे देठ आणि त्याच्या आतील बिया आपण काढून घेतलेल्या आहेत। इथे मी एक साईडला पाणी गरम करून घेतलेलं आहे। आता या पाण्यामध्ये आपण आपल्या मिरच्या घालून घेणार आहोत। घेतलेल्या सर्व मिरच्या मी या गरम पाण्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत। 10 ते 15 मिनिटं आपण अशाच ठेवून देणार आहोत। आपल्या मिरच्या पाण्यामध्ये छान भिजल्यामुळे त्या छान फुलल्या देखील आहेत। आता आपण या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत। इथे मी सर्व मिरच्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेल्या आहेत। आता या मिरच्या जरा थंड होऊन कमीत कमी पाणी वापरून आपण त्या मिक्सरला बारीक देखील करून घेणार आहोत। पाणी कमी वापरल्यामुळे आपली पेस्ट घट्ट झालेली आहे। इथे मी एक साईडला कढई गरम करून त्यामध्ये तेल देखील घालून घेतलेलं आहे। शेजवान चटणीसाठी तेलाचा वापर थोडा जास्त करायचा, लोणचं टिकण्यासाठी तेलाचा वापर जास्त करतो, त्याचप्रमाणे शेजवान चटणी करताना देखील तेलाचा वापर जास्त करायचा। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। सर्वात आधी आपण यामध्ये लसूण घालून घेतलेली आहे। लसूण घालून झाल्यावर यामध्ये आपण बारीक अद्रक देखील घालून घेणार आहोत। आता अद्रक आणि लसूण आपण छान गोल्डन फ्राय करून घेणार आहोत। त्याचबरोबर बारीक चिरलेले कोथिंबीरचे देठही घालून घेणार आहोत। कोथिंबिरीचे देठ घातल्यामुळे आपल्या चटणीला छान फ्लेवर येतो। इथे आपलं अद्रक, लसूण आणि कोथिंबिरीचे देठ छान गोल्डन फ्राय झालेले आहेत। आता यामध्ये आपण आपली मिरचीची पेस्ट घालून घेणार आहोत। आपली पेस्ट जी आहे ती छान फ्राय करून झालेली आहे। सर्वात आधी आपण यामध्ये मीठ घालून घेऊया। मीठ घालून झाल्यावर आपण व्हिनेगर ऍड करणार आहोत। तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रसही घालू शकता। आता आपण यामध्ये साखर देखील घालून घेणार आहोत, सोया सॉस, याने आपल्या चटणीला
कलर देखील छान येतो आणि चव देखील छान येते. त्याचबरोबर थोडासा टोमॅटो सॉस. इथे आपला टोमॅटो सॉस देखील मिक्स करून झालेला आहे आणि इथे आपली शेजवान चटणी देखील खाण्यासाठी तयार आहे. चटणी पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची. तुम्हाला जर आपली आजची शेजवान चटणीची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे आपल्या सर्व रेसिपीज पाहतात त्याचप्रमाणे पाहत राहा, पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.